सोलापूर महानगरपालिकेच्या आज महापौर निवडीसाठी नगरसेवकांना घेऊन मी आणि बंटी पाटील ज्यावेळा महानगरपालिकेमध्ये गेलो त्यावेळा एक पोलीस अधिकारी महानगरपालिकेच्या नगरसेवकांचे आयडेंटिटी कार्ड बघून ते सोडत होते. ज्यावेळा सौभाग्यवती रामाने यांनी त्यांनी बाहेर थांबवलं त्यावेळी मी स्वतः पुढे गेलो आणि त्यांना म्हणालो हे काम तुमचं नाही, महानगरपालिकेचा कोणतरी अधिकारी बोलवा की ज्यांना नगरसेवकांची ओळख आहे तुम्हाला काय नगरसेवकांची ओळख आहे. तर ते म्हणाले नाही हे माझं आम्हीच काम आहे, आम्हीच करणार असं ते आरेरावून बोलू लागले आणि ते स्वतःच त्यांचा संयम सुटला. माझी गडचुल्लाबंदी करा, माझं असं करा असं बोलताना तुम्ही त्या फुटेजमध्ये पाहिलं असेल. म्हणजे चहापेक्षा किटली गरम किती झालेली आहे. भारतीय जनता पक्ष काळामध्ये सत्तारूढ लोकांच्याकडून क्रीम पोस्ट मिळाल्या जातील यासाठी किती चमचेगिरी केली जाते याचं एक उदाहरण आज दिसून आलेलं आहे. याच्या उलट गोकुळच्या वार्षिक साधारण सभेमध्ये ज्यावेळा मल्टी स्टेटचा ठराव येणार होता त्यावेळा आम्ही स्वतः सर्व जिल्ह्यातले प्रमुख नेते मंडळी IG DSP भेटलो होतो आणि त्यांना म्हणालो होतो की त्या हॉलचा ताबा तुम्ही पहिल्यांदा घ्या आणि आयडेंटिटी कार्ड बघून तुम्ही सभासदांना सोडा. तर त्यावेळेला पोलीस अधिकारी आम्हाला म्हणाले आणि तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की हे आमचं काम नाही, आम्ही कायदा सुव्यवस्था बघणार. ते MD बोलवायला 2-3 वेळा गेला, MD स्वतः आलेच नाहीत. एका बाजूला गोकुळच्या वार्षिक साधारण सभेमध्ये कायदा सुव्यवस्था बघायचं काम आमचं आहे, आम्ही हे काम करणार नाही, आम्ही आयडेंटिटी कार्ड बघणार नाही, आमचं काम नाही. आणि महानगरपालिकेमध्ये ते आम्हीच बघणार, आम्हीच ते आयडेंटिटी कार्ड तपासणार अशी दुट्टप्पी भूमिका बघितल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की भारतीय जनता पक्ष किती या सरकारी मशिनरीचा दुरुपयोग करते आणि सत्ता हातामध्ये ठेवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी कशा प्रकारचे उद्योग चालले ते आपल्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून अशा या अधिकाऱ्यावर मी विधानसभेमध्ये हक्कभंग ठराव आणणार आहे. त्यांची अनेक कारणामे आज मला सापडलेली आहेत, त्याचाही पर्दाफाश त्या याच्यामध्ये आम्ही करू.